नागरिकांच्या घरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याचं आपल्याला दृश्यांमधून दिसत आहे. पुण्यातला भिडे पूल तर पाण्याखाली गेलाच आहे, पण त्याचबरोबर पुण्यातल्या काही घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय. तर पुलाची वाडी भागात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय आणि नागरिक आपल्या घरामधून हे पाणी बाहेर काढताना आता दिसत आहेत. सामान घरातलं भिजलंय, मोठं नुकसान देखील नागरिकांचं झालंय घरात पाणी साचल्यामुळे, आणि हेच पाणी आपल्या घरातून बाहेर काढण्याचा नागरिक आटोकाट प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. बोला. तर पुलाची वाडी परिसरात घरात पाणी साचलंय. एकतर पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट आहे आणि त्याचबरोबर पाण्याचा विसर्ग सुद्धा केला जातोय. त्यामुळे पुण्यात जी बैठी घर आहे त्या बैठ्या घरांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे आणि घराच्या बाहेर सुद्धा जवळपास गुडघाभर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. आणि आपल्या घरात पाणी शिरल्यामुळे सामानाचं देखील नुकसान झालंय, अन्नधान्य देखील लोकांचं भिजलंय आणि हेच पाणी घरातून बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न आता केले जात आहेत. आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्यासोबत आहे. प्रदीप, काय स्थिती आहे पुण्यात? सौरभ, अगदी बरोबर आहे. खरं तर खडकवासला धरणातून जवळपास 35,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते सोडलं जात आहे. मात्र ज्यावेळेस नदीपात्रामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावरती येतं त्यावेळेस भिडे पुलाच्या बाजूलाच असलेल्या पुलाच्या वाडीमध्ये हे पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती शिरतं. आपण पाहतो की पुलाच्या वाडीमधली अनेक घरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत. सध्या लोकांकडून घरामधलं पाणी जे आहे ते काढण्याचं काम सुरू आहे. रात्री ज्यावेळेस 35,000 क्युसेकनं पाणी सोडलं त्यावेळेस घरामध्ये पाणी जे आहे ते हळूहळू भरायला सुरुवात झाली. मात्र आता सध्या पाण्याचा खरं तर आपण पाहतो की इथला निचरा जो आहे तो हळूहळू होण्यास सुरुवात झाली. मात्र घरामध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती शिरलेलं होतं, त्यामुळे नागरिकांची बरीचशी तारांबळ जी आहे ते रात्रीच्या वेळेस उडाली. दुसऱ्या बाजूला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा खरं तर पुलाच्या वाडीमध्ये आतल्या गल्लीतला रस्ता जो आहे तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे अनेक घरांमधले लोक जे आहेत ते सुरक्षित ठिकाणी रात्रीच पोहोचलेले आहेत. जर कदाचित पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावरती वाढवला तर काहीशी अडचण जी आहे ती इथल्या नागरिकांची होऊ शकते. त्यामुळे सुरक्षित ठिकाणी इथले नागरिक जे आहेत ते आधीच गेलेले आहेत. मात्र सध्या आपण पाहतो की या गल्लींमध्ये मोठ्या प्रमाणावरती म्हणजे गुडघे इतकं पाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. रात्रीपासून इथले सगळे नागरिक जे आहेत ते पाणी काढण्यामध्ये व्यस्त आहेत. रात्रीपासून मुलं जागरण करत आहेत. मला सांग किती वाजता पाणी आलं रात्री? रात्री 11 वाजता. 11 वाजता किती पाणी होतं? गुडघे एवढं. अरे घरातलं पाणी काढलं का सगळं? हा. बर, सारखंच पाणी येतं का इथं? हा, दरवर्षी येतं, पण ह्यावेळेस 10 वर्षांनी आलं. 10 वर्षांनी आलं. आता काय घरातलं सगळं भिजलं? नाही, ठेवलं होतं वरती. ठेवलं होतं. बरोबर. आजी मला सांगा कधीपासून येतं पाणी इकडं? पाणी 4-5 वर्ष झाले का येतोच. असं येतो मग असं नुकसान करून सर्व जातो. आता ह्या बाजीला कसं जरा सुरक्षित थांबी राहिलो. पहिल्या बाजीला आलं तेव्हा तुम्ही सुरक्षित ठिकाणी गेले होतो? असंच बहिणीच्या घरी असं जाऊन झोपलोय. आता रात्री 11-11:30 पाणी घरात शिरलं आमच्या. मग घरात शिरल्यानंतर जायलाच लागलं ना. इथले आजी सांगतायत की घरामध्ये पाणी शिरलं. आपण घरातली परिस्थिती पाहूयात की घरात नक्की परिस्थिती काय आहे, कारण सध्या इथलं पाणी जे आहे ते काढलं जाते. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर घरामध्ये जवळपास गुडघे इतकं पाणी जे आहे ते भरलेलं होतं. काका मला सांगा आता पाणी काढताय, किती वाजता आलं घरात पाणी? रात्री आलं. रात्री 9 वाजता. एवढं सगळं पाणी आले घरात. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे पहा सौरभ, हे म्हणजे घरामध्ये साधारणतः गोठ्याला पाणी लागतंय एवढं पाणी घरामध्ये शिरलेलं आहे. सगळं घरातलं संसार उपयोगी साहित्य जे आहे ते सुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे. त्यामुळे नागरिकांची बरीचशी अडचण या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला पाहिलं. म्हणजे आपण पाहतोय की घरातले गॅसच्या टाक्या असतील, घरातलं सगळं संसार उपयोगी साहित्य भिजलेलं आहे. त्यामुळे लोकांचं नुकसान जे आहे मोठ्या प्रमाणावरती झालंय. काकी, किती वाजता पाणी आलं? रात्री. रात्री आता सगळंच भिजलंय का? नाही, त्यांनी कल्पना दिली होती त्यामुळे आम्ही थोडंफार सामान काढलेले. हा, त्यामुळे आता काम एवढं समजे नुकसान झालेलं नाही. जसं मागं झालं तसं का नुकसान झालं? सगळं सामान तुम्ही काढलं? हो, जेवढं आम्ही सेफ मध्ये ठेवलं होतं. त्रास आहेच की दरवेळेस पाणी काढायचं. आता हे पाणी ते तर आता राहतोय म्हणलं, पाणी नदी जवळ येते म्हणलं त्रास तर होणारच. इथले नागरिक सांगतायत की प्रशासनानं अलर्ट जो आहे तो दिलेला होता, त्यामुळे घरातलं साहित्य जे आहे ते आम्ही काढलेलं होतं. मात्र पाणी काढण्याचा मोठं त्रास आणि आव्हान जे आहे तिथल्या नागरिकांसमोर आहे. त्यामुळे आपण पाहतोय की पुलाच्या वाडीमधले अनेक घरं जे आहेत त्या घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि सध्या नागरिकांकडून घरामधलं पाणी जे आहे ते काढण्याचं काम केलं जाते. सौरभ, बरोबर, प्रशासनाकडून वेळीच अलर्ट देण्यात आला त्यामुळे नागरिकांचं कुठलं मोठं नुकसान झालं नाही. त्यातल्या त्यात दिलाशाची बाब म्हणावी लागेल. धन्यवाद या माहितीबद्दल.